मित्रांनो, या जगात कोणताही माणूस कायमस्वरूपी आनंदी असू शकत नाही, कारण या जगातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुःख, राग, नैराश्य, अडचणी आणि चिंता या सर्व गोष्टी कमी जास्त प्रमाणात असतातच. आणि या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात असतात म्हणून तर आनंदाला आणि सुखाला किंमत असते. कोणताही माणूस कायमस्वरूपी 100% आनंदात कधीच असू शकत नाही, पण कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सावरून जास्तीत जास्त आनंदात कसं राहायचं हे ज्याला जमतं तो माणूस स्वतःसोबतच आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आनंदात ठेवत असतो. चला तर मग आज आपण असे काही विचार पाहूयात जे तुम्हाला जास्तीत जास्त आनंदात राहण्यासाठी नक्कीच मदत करतील. आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून जीवनातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका. जीवनात येणाऱ्या लहान सहान गोष्टींतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. आपली नेहमीची दिनचर्या बाजूला ठेवून कधी कधी नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी करा. उदास वाटल्यास आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोला किंवा शांत ठिकाणी किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी एक फेरी मारून या. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात, म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा, कारण त्यामुळे मन हलके होईल. खेळ, गायन, पर्यटन, वाचन अशा प्रकारच्या तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टींसाठी थोडा वेळ नक्की द्या. आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट राहा. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा नाही थकत जेवढा राग आणि चिंतेने थकतो. सतत ताणाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. अडचणी असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. आयुष्यात दुःख अडचणी येतच असतात, त्यांचं प्रमाण कमी कसे करता येईल ते शोधून पहा. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा. भविष्यात होणाऱ्या बदलाची काळजी करत न बसता तो बदल स्वीकारण्याची तयारी करा. भविष्याच्या चिंतेने वर्तमान बिघडू देऊ नका. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेलं आयुष्य भरभरून जगा. आपल्या चिंता, आपले दुःख यांचा बाऊ न करता दुसऱ्यांचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपोआप तुमचे दुःख कमी होईल. इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता आपल्याकडे जे आहे त्याची जाणीव ठेवून स्वतःला नशीबवान समजून जीवनाचा आनंद घ्या. कुणाकडूनही फार अपेक्षा ठेवू नका. आपल्या आयुष्यात होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांसाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका. प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती. ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याकडे दुर्लक्ष करा. इतरांच्या आनंदाने आनंदी व्हा. आनंदाने जगायचे असेल तर दोन गोष्टी नक्की विसरा. तुम्ही इतरांसाठी चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्यासाठी वाईट केले ते. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे, कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे. लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात त्याला महत्व नाही. तुम्ही स्वतःकडे कोणत्या नजरेने बघता ते जास्त महत्वाचं आहे. इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही, त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला बदला. प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा वेगळी असते, त्याचा आदर करा. काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं, ना पैसा ना कसली मदत, फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते. प्रेमाचे दोन शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठं समाधान मिळवून देते,
या जगात आपलं कोणीतरी आहे ही आपुलकीची भावना निर्माण होते। म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ द्या, तरच जगणं सुंदर होईल। प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात। आपल्यात असलेल्या क्षमता ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा, परिणामाची चिंता न करता जे कराल ते कार्यक्षमतेने, मेहनतीने आणि आनंदाने करा। प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक क्षणाचा जास्तीत जास्त आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही। प्रत्येक दिवस चांगला नसेल, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असेलच। जीवन खूप कमी आहे, त्या आनंदाने जगायला शिका। नेहमी उत्स्फूर्त आणि टवटवीत रहा, हसत रहा, आनंदी रहा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।